मी गजेंद्र प्रकाश सेंदर राहणार तेलेकुंड अहमदनगर. मागील काही दिवसांपासून माझ्यासोबत विक्रम अनिल राठोड यांनी एक खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला. त्याचप्रमाणे मागच्या महिन्यात जी श्रीरामनवमीची मिरवणूक निघाली होती त्यामध्ये मी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असं त्यांनी त्या गुन्ह्यात उल्लेख केला. तर माझ्याकडं त्यावेळेस हत्यार नव्हतं कुठल्याही प्रकारचं, काही नव्हतं. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही होता भरपूर मोठ्या प्रमाणात. त्यांनी म्हणलं की मी त्याला त्या ठिकाणी हत्यार दाखवलं, शस्त्र दाखवलं आणि त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला. उद्देशाने त्याला धमकी दिली की तुम्ही मिरवणुकीत आला तर काटा काढून. त्यावेळेस त्या ठिकाणी पोलिस असताना देखील त्यांनी पोलिसांना ही गोष्ट सांगितली नाही. मी पूर्ण वेळ त्या दिवशी मिरवणुकीमध्ये होतो, मिरवणूक सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत. आणि ती जी मिरवणूक झाली त्यानंतर त्यांनी जे उल्लेख केला आहे की मला यावेळेला त्यांनी धमकी दिली, त्यानंतर सुद्धा तो माझ्यासमोर नाचत होता. मग त्यावेळेस त्यांनी पोलिसांना सांगितलं नाही. माझी एक पोलीस अधीक्षकांकडे एक मागणी की हा जो गुन्हा त्यांनी दाखल केला की याची निष्पक्षतेप्रमाणे चौकशी करावी आणि या गुन्ह्याला खरं आहे की खोटं आहे त्यांनी चौकशी करून ठरवावं. आणि आता 20 तारखेला मेला माझं लग्न आल्यामुळं त्याचं असं म्हणणं आलं विक्रम राठोडचं की मी तुझं लग्न कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, मी तुला जेलमध्ये टाकल, तुझ्यावर हद्दपारीची कारवाई करेल, मोक्का तळीपारी अशा सगळ्या तुझ्यावर कारवाई करणार मी आणि तुला मी जगूच देणार नाही. आता यापुढं तुझं काय होईल आयुष्याचं हे तू बघ म्हणे. आमच्याकडं राजकीय वारसा आहे, माझे वडील आमदार होते, तू आमचं काहीच वाकडं करू शकत नाही. तुला आता राठोडांची ताकद काय दाखवतो असं प्रत्येक वेळेस तो एक धमक्या देत चालला आहे. आणि म्हणला की 20 तारखेला तुझं लग्न आहे तर तुला 18 तारखेलाच आम्ही जेलमध्ये टाकणार, तुझ्यावर अजून अशा प्रकारचे अनेक किती गुन्हे खोटे दाखल होतात हे पण तू बघशील. आमच्याकडं आत्ता सत्ता आहे, आम्ही वरतून फोन आणू शकतो, आमचे मंत्री आहेत सगळे, कोणाचाही फोन आला का तुझ्यावर कारवाई होऊन. आत्तासुद्धा पोलीस स्टेशनला प्रेशर करतोय की त्याच्यावर कारवाई करा. मला या मागच्या महिन्यातल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे, तरी पण त्याचं असं म्हणणं आलं की जामीन मंजूर केलेला रद्द करा. की मला प्रत्येक म्हणजे त्रास द्यायच्या हेतूनेच प्रत्येक गोष्ट त्याची चालली आणि माझं लग्न पारच पडून द्यायचं नाही. जर अशी काही गोष्ट माझ्यासोबत घडली तर माझी आणि माझ्या कुटुंबाच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदनामी होईल आणि या बदनामीमधून माझ्या आणि माझ्या कुटुंबापुढं आत्महत्येशिवाय दुसरा कुठला पर्याय राहणार नाही. त्यामुळे मी SP साहेबांना विनंती करतो, एकतर मला तुम्ही या सगळ्या गोष्टीतली चौकशी करून मला काय येते एक निर्णय सांगावा, किंवा या सगळ्या गोष्टीची एकदम निष्पक्षतेप्रमाणे चौकशी करून काय ते ठरवावं. आणि यापुढे जर असे गुन्हे दाखल होत गेले तर माझ्या आयुष्यात जीव देण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय राहणार नाही. मी आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय उरणार नाही. माझ्या आयुष्य जर उद्ध्वस्त होतं असं अशा प्रकारे तर मी यापुढं आत्महत्याच करेल हेच मी एक सांगू शकतो, बाकी काहीच नाही करू शकत. त्यांचे अशा जर गुन्हे कोणी येऊन दाखल करत असेल राजकीय दाबावातनं तर याची पोलिसांनी पण प्रथम चौकशी करावी की खरंच हा गुन्हा घडला आहे का. त्या ठिकाणी जर त्या दिवशी 10 तारखेच्या श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत 200 ते 300 पोलीस बंदोबस्त होता आणि त्या ठिकाणी मी हत्यार घेऊन जातोय असे ते म्हणतोय, तर मग पोलिसांनी पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की हा हत्यार आणू शक तिथं येऊ शकतं का. बरं असं नाही की त्या ठिकाणी कोणी नव्हतं, सगळे पोलीस बंदोबस्त होते, पूर्ण दोन्ही मिरवणुकीला मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. आणि पोलीस बंदोबस्तात मी त्याला जर का असं धमकी देतो किंवा काय करतो तर त्या ठिकाणी त्यांनी एका पोलिसाला तरी सांगण्याचं काम होतं ना की मला यांनी धमकी दिली आता याच्याकडं हत्यार आहे. त्यानंतर सुद्धा तो माझ्यासमोर नाचत होता, माझ्या तोंडासमोर नाचत होता, त्याचा एक कार्यकर्ता मला बाजूला ओढत होता. माझ्याकडे या सगळ्या गोष्टीची व्हिडिओ शूटिंग आहे, मी तो व्हिडिओ शूटिंग पण तुम्हाला पाहिजे तर देऊ शकतो. त्याचा कार्यकर्ता मला खाली ओढतोय, हा माझ्या तोंडासमोर नाचतोय आणि म्हणतोय की गुन्हा घडलाय. पोलिसांनी या गोष्टीची चौकशी करावी आणि मला न्याय मिळून द्यावा एवढीच एक विनंती आहे. आणि यापुढं माझे जे 20 तारखेपर्यंत लग्न आले तर ते लग्नात आडकाठी काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न होणार आहे. मग त्याच्यावर राजकीय दाबावसुद्धा येऊ शकतो पोलिसांवर, वरतून कोणाच्या मंत्र्यांचे कोणाचे फोन येऊ शकतात, तर त्या गोष्टीची चौकशी करावी आणि एवढीच एक विनंती माझी पोलिसांना, बाकी काहीच नाही.